www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. नऊ धावा पहा, धाव फलकावरती आहेत. मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. इथे एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न, आणि पहा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. खणखणीत सनसणीत चौकार. कारण आपल्या खेळाडूंना पाठबळ देण्याचं कामकाज, चेअरअप करण्याचं कामकाज नक्कीच मात्र केलं जात आहे. इथे पाहायचंय, बिग ब्लास्ट केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. एक खणखणीत सनसणीत षटकार. पहा, एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर काय होतं हे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. इथे पुन्हा एकदा विकेट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक खणखणीत दणदणीत षटकार. हा चेंडू अतिशय सुरेख होता. निर्धाव प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहा जो पडला गेलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतो आहे. आणि पहा, पंचांकडे अपील केलं गेलं आणि पंचांनी हे अपील उचलून धरलंय. आणि इथे पहा, फलंदाज क्रमांक पहिला बाद आहे. 10 धावा धावफलकावरती आहे. तर नवीन फलंदाज जो मात्र मैदानाचा ताबा घेणार आहे. चला धावत पळत मैदानाचा ताबा घ्या. गोल गोलंदाजी मार्क वरती निघाल. रुद्धो खुर्ची घ्या आणि बसा निवांत तिकडे, म्हणजे तुम्हाला नाव परत परत तिकडे पळापळ होणार नाही. हो, पहिला चेंडू एकट्यांचा वेग, त्रिफळा 3 ताड, मोठा धक्का. बरेचशे गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल हा चेंडू. राईट हँड वर द विकेट. ओ, इथे चेलाची संधी आहे आणि इथे दुसरा फलंदाज बाद होतो वाडीश मुडा वरती. अप्रतिम झेल टिपलाय शिरू लहारनं. आलेल्या मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धावफलकावरती जेमतेम धावा आहे, 2-2. त्यांनी गेली 5 दिवस स्वीकारली आणि एक चांगलं कामकाज केलं, त्यांचं स्वागत आहे. इथे पहा, चेंडूने उंची गाठली आहे. निहाल चेंडू खाली, झेल टिपला आणि झटका क्रमांक पहिला. पहिला मावळा मैदानाच्या आतमध्ये धारा तिरती पडला. डीजे परत नक्कीच एक चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळतंय. पहिला फलंदाज इथे बाद होऊन हा माघारी परतोय. निहाल बोल टू स्ट्रायकर बॅट्समन किरण. यावेळेस काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे पहा, चेंज ऑफ द पेस आहे, गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. किरण मात्र चेंडू समजू शकत नाहीये. हा चेंडू इथे डॉट स्वरूपाचा निर्धाव प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फायनलचा धकधकता थरार आज मात्रानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आज खऱ्या अर्थानं नक्कीच मुळगावची दिवाळी इथे पाहायला मिळते. आणि पहा, नक्की झेल टिपला गेलाय. किरण नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो शांत झाले. माघारी परतावं लागेल किरण याला.